प्रेग्नंट होते, म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये 14 जानेवारीला मी माझी DNA टेस्ट केलेली मुंबईमध्ये. तर आत्तापर्यंत मी तो DNA रिपोर्ट आपल्यासमोर मांडला नाही, कारण तो माझ्याकडेही नव्हता. माझ्याकडे नसल्याचं कारण असं की म्हणजे तो माझ्यापर्यंत आला नव्हता, गहाळ झाला होता. पण मी थोडासा शोध घेतल्यानंतर ना तो माझ्यापर्यंत आत्ता प्राप्त झाला. तर आत्ता त्यांचं जे काही स्टेटमेंट आहे की मी बाप होऊ शकत नाही, किंवा त्यांनी ज्या प्रकारची पुरुषार्थाची चाचणी केलेली आहे त्याच्यामध्ये वॉट एव्हर त्यांना जे काही कन्क्लूड झालं आहे किंवा जे काही फाइंडिंग असतील, तर मला या प्रेसच्या माध्यमातून हेच सांगायचं की त्यांचं जे काही ते स्टेटमेंट आहे ते पूर्ण खोटं असून त्या प्रकारची सिद्धत आम्ही आता हायकोर्टमध्ये तो रिपोर्ट दाखल करणार आहे. आणि त्याच्यातून आपल्याला सगळ्यांना त्यांनी जे काही स्टेटमेंट केलं आहे ते समजेल की त्याच्यात काय तथ्य आहे, किंवा ते किती खरं बोलतात किंवा किती खोटं बोलतात. त्याच्यानंतर ना त्यांचे मित्र ॲडव्होकेट अतुल शिंदे, राहुल बोरा, राहुल गोयल आणि प्रवीण साळवी, सतीश दादर ह्या सगळ्यांनी मिळून माझं ॲबॉर्शन केलेलं सोमवारपेठमध्ये कायकर हॉस्पिटल म्हणून आहे. तर याच्यातला जो ॲडव्होकेट अतुल शिंदे हा मला सतत धमक्या देत असायचा की बाबा माझ्याकडं बंदूक आहे आणि माझ्याकडं त्या प्रकारचं लायसन आहे. आणि हा जो व्यक्ती आहे त्याचे अनेक प्रकारचे बार आहेत, म्हणजे हा जो व्यक्ती आहे की हा अशा प्रकारचं त्यांना सहकार्य करतो अशा चुकीच्या गोष्टी करण्यासाठी, तर हा व्यक्ती आहे तर याचे इतके घाणेरड्या प्रकारचे काय म्हणू आपण धंदे आहेत किंवा ह्याला घाणेरड्या प्रकारच्या सवयी आहेत. तर अशी जी यांची मित्रमंडळी आहेत तर यांची म्हणजे त्यांना जे काही सहकार्य मिळतं यांच्याकडून, तर ह्यांच्याबद्दलही मी त्यांचे जे काही गोष्टी आहेत याच्याही पुराव्यासहित कोर्टामध्ये सादर करणार आहेत. त्यानंतर ना त्या रघुनाथ कुचिकांनी जे काही कोर्टामध्ये किंवा माध्यमांद्वारे संपर्क करून हे सांगितलं की माझा अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचे मी मॅसेज तिला केलेले नाही आहेत, किंवा जे मॅसेज केलेले आहेत ते हे त्यांनी मॉर्फ केलेले आहेत, एडिट करून ती माझ्या नावाचा किंवा माझी बदनामी करण्याचा ती प्रयत्न करते. तर त्यांनी जे काही मला 13 मार्चला मला वाटतं माझ्याबाबत ती गोव्याची घटना घडली की ज्यावेळेला मला बेशुद्ध करून त्यांनी तिथून गायब केलं होतं, तर त्याबद्दलही ते जे काही मॅसेज केलेले आहे याचं फॉरेन्सिक लॅबचं जे रिपोर्टिंग असतं किंवा तिथं व्हेरीफाईड केलेले असतात की व्हॉट्सॲपला किंवा कुठल्याही प्रकारचे तुम्ही जर मॅसेज केलेले असतील कुणीही कोणाला, तर त्याचं ते व्हेरीफाईड करून ते आपल्याला आपल्या ज्या केसमध्ये किंवा कोर्टामध्ये त्याच्या प्रकारचं सहकार्य करतात, तर त्याचाही फॉरेन्सिक लॅबचा जो व्हेरीफाईड रिपोर्ट आहे की खरंच त्यांनी मला मॅसेज केले होते का नव्हते याचंही मी कोर्टामध्ये त्याचं सगळं जमा करणार आहे. तर याच्यातूनही तुम्हाला समजेल की त्यांनी मला खरंच मॅसेज केले होते की नव्हते. म्हणजे उगाच काहीतरी बोलण्यापेक्षा मी त्या गोष्टी आता सिद्ध करेल, त्या कागदोपत्री व्हेरीफाईड केलेल्या सरकारी ज्याला म्हणतो आपण आधार असतो त्या सगळ्या गोष्टी मी कोर्टामध्ये जमा करणार आहे. त्याच्यानंतर ना मी महिला आयोगाने म्हणजे रुपालीताई चाकणकरांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतलेली की बाबा याच्यामध्ये रघुनाथ कुचिकांची जी काही मुलगी आहे तर तिने असा महिला आयोगाला अर्ज केलेला की जी काही फिर्यादी मुलगी आहे तिने आणि चित्रताई वाघ यांनी संगनमताने या प्रकारामध्ये दखल घेत आमच्या कुटुंबाची बदनामी करतायत आणि यांची नार्को टेस्ट व्हावी अशा प्रकारचं तिने महिला आयोगाला अर्ज केलेला. तर त्या अर्जावरती महिला आयोगाने तात्काळ दखल देत लगेच त्यावर प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, त्याच्यावरती लगेच पोलिसांना आदेश दिले की याच्यावरती जी काही कायदेशीर कारवाई असेल वॉट एव्हर ती करावी. तर त्या प्रकारचं मी महिला आयोगाला मी सुद्धा मेल केलेले की मला सुद्धा आपण मदत करावी, मला न्याय मिळण्यासाठी आपण मदत करावी. तर या प्रकारचं त्यांनी अनेक वेळा मी त्यांना अर्ज केले, मेल केलेले, तर याच्यावरती अजूनपर्यंत मला कुठलंही उत्तर मिळालेलं नाही आहे. पण जी काही माझ्या विरोधात जी चुकीची माणसं आहेत त्यांच्याकडून आलेले अर्ज असतात त्याच्यावरती तात्काळ कारवाई केली जाते. तर यावरती त्यांनी थोडंसं
लक्ष घालावं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण करू नये, कारण मी स्वतः कुठल्याही पक्षाची किंवा कुठल्याही राजकारणामध्ये मी नाही आहे. कुठल्याही पक्षाचं मला म्हणजे काही घेणं देणं नाही आहे. मला आज या ठिकाणी मदत हवी आहे, तर त्या प्रकारची मदत मला मिळावी यासाठी मी अर्ज केलेले होते. तर यामध्ये कुणी म्हणजे मला ह्या प्रेसच्या माध्यमातून सांगायचं की यामध्ये कुणी कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता मला जी काही महत्त्वाची जी आहे मदत तीच फक्त मला मिळावी. मला राजकीय पक्षांशी किंवा कुठल्याही राजकारणाशी माझा संबंध नाही आहे. त्यानंतर ना मी आजपर्यंत रुपालीताई मला म्हणजे मी त्यांच्या बऱ्याचशा प्रेस कॉन्फरन्स बघितल्या, त्याच्यामध्ये रुपालीताई चाकणकर अशा म्हणाल्या की जी फिर्यादी मुलगी आहे ती आमच्याशी संपर्कच साधत नाही किंवा आमच्याशी कॉन्टॅक्टच करत नाही. मी तिला कितीतरी वेळा फोन केलेले आहेत पण तिचा फोन लागलेला नाही आहे. मी याच्यातून हेही सांगू शकते की मी रुपालीताईंना काल पर इतके फोन केलेले आहेत, म्हणजे 10 पेक्षा वेळा जास्त फोन केलेले आहेत, त्यातला एकही फोन त्यांनी उचललेला नाही आहे. तर मग अशा परिस्थितीत नेमकं काय केलं पाहिजे? फक्त रुपालीताईंनाच नाही तर मी संजय राऊत साहेबांना, त्याच्यानंतर नीलमताई गोरेंना, त्याच्यानंतर आपले मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांना सुद्धा मी मेल केलेले आहेत, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण कुठूनच मला कुठल्याही प्रकारची मदत आत्तापर्यंत मिळालेली नाही आहे. रुपालीताई चाकणकरांना मी जे काही फोन केले होते त्याच्याबद्दलही मी तुम्हाला दाखवू शकते की मी किती फोन केले त्यांना. हे बघा, मी गेले 3-4 दिवस झालं त्यांना फोन करते. आदित्य ठाकरेंना सुद्धा मी 10 पेक्षा वेळा जास्त वेळा फोन केलेला आहे, त्यातला एकही फोन माझा उचलला गेलेला नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स मला मिळालेला नाही आहे. रुपाली काहींना सुद्धा मी फोन केलेले आहेत. त्याच्यानंतर ना 13 मार्चला रघुनाथ कुचिकांनी हे जे मला मेसेज केलेलं होते, काय झालं मरणार होतीस ना, मी वाट बघत होतो तुझ्या सुसाइडनची, ह्याच्या पुढचं तुम्हाला जे काही मेसेज होते ते सगळे माहिती आहेत. तर याचं फॉरेन्सिक लॅबचं जे व्हेरिफिकेशन असतं, म्हणजे त्याला कायद्याचा आधार असतो त्या लॅबला, तर याचं व्हेरिफिकेशन करून मी हे कोर्टामध्ये सादर करणार आहेत. म्हणजे नुसतं स्क्रीनशॉट मी देणार नाही आहेत, तर ह्याचं जे काही व्हेरिफिकेशन असतं तर याही प्रकारचं व्हेरिफिकेशन मी देणार आहेत. म्हणजे याच्यातून सगळ्यांना समजेल की ते मेसेज खरे होते खोटे होते की मॉर्फ केलेले होते एडिट केलेले होते की अजून काय होतं. तर अशा प्रकारे रघुनाथ कुचिक कसे खोटं बोलतात हे मी आपल्यासमोर आणेलच. एक मिनिट आहे, तर ह्याच्यामध्ये जी DNA टेस्ट आहे मी माझी केलेली आहे, याच्यामध्ये मी पोलिसांनाही या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विनंती करू इच्छिते किंवा गृहमंत्री जे खातं आहे त्यांनाही मी या प्रेस कॉन्फरन्सच्या मदतीने किंवा सहकार्याने सहाय्याने मी विनंती करते की त्यांनी रघुनाथ कुचिक यांचंसुद्धा DNA टेस्ट करावी. याच्यातून ते जे माझ्यावरती खोटे आरोप करतात की हे बाळ माझं नव्हतं किंवा मी पुरुषार्थाची जी काही इनफर्टाईल किंवा फर्टाईल टेस्ट म्हणतो आपण ती केलेली आणि त्याच्यातून हे सिद्ध झालं की मी कधी बाप होऊ शकत नाही, तर ती DNA टेस्ट केल्यानंतर ना ते बाळ कोणाचं होतं हे सिद्ध होईल. तर मी यामार्फत पोलिसांनाही विनंती करते की त्यांनी त्यांची DNA टेस्ट करावी, त्याच्यामुळं ह्या गोष्टी समोर येतील. आणि माझा DNA टेस्टचा जो रिपोर्ट आहे ते मी हायकोर्टमध्ये सादर करणार आहे. त्याच्यानंतर रघुनाथ कुचिक हे स्वतःच्या बचावासाठी मी कशी चारित्र्यहीन आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचे इतक्या मुलींसोबत संबंध आहेत त्याही गोष्टीची मी
पुराव्यांसहित कोर्टामध्ये सादर करणार आहे. त्याबद्दल मी एका व्यक्तीसोबत म्हणजे बद्दल सांगू इच्छिते की त्यांनी मला कोरेगाव पार्कमध्ये काही दिवसांपूर्वी म्हणजे साधारण 26 जानेवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंत मला कोरेगाव पार्कमध्ये एका प्रायव्हेट रूममध्ये ठेवलं होतं. तर त्या प्रायव्हेट रूममध्ये ठेवण्यासाठी त्यांनी एका मुलीचं सहकार्य घेतलेलं. त्या मुलीला ते खूप वर्षापासून ओळखतात आणि त्या मुलीच्या सहकार्याने त्यांनी कुठल्याही प्रकारचं ॲग्रीमेंट न करता, म्हणजे आपण कुठलंही फ्लॅट किंवा घर घेताना एक रेंटचं ॲग्रीमेंट असतं, तर त्या प्रकारचं कुठलंही ॲग्रीमेंट केलं नाही. ती जी त्या घराची जी मालक होती तिलाही त्यांनी बरेच पैसे देऊन, त्या मुलींना पैसे देऊन त्यांनी मला तिथं ठेवलं होतं. तर ह्या ज्या मुली आहेत त्या लेस्बियन माइंडच्या म्हणजे मनोवृत्तीच्या मुली आहेत. लेस्बियन तुम्हाला समजत असेल की ह्या प्रकारच्या त्या त्यांची जी मानसिकता आहे, तर त्या मानसिकतेच्या त्या मुली आहेत. तर त्या ज्या वेळेला मी मला त्यांनी तिथं ठेवलं होतं तर त्याही मलाही त्या मुली खूप त्रास देत होत्या आणि त्यांचे त्या प्रकारच्या मुलींसोबत खूप संबंध आहेत. आणि ते मी फक्त आत्ता बोलत नाही आहे, त्या गोष्टी मी सगळ्या सिद्ध करणार आहे. पोलिसांनी जर मला सहकार्य केलं त्याची म्हणजे चौकशी करण्यासाठी जर त्यांनी मला सहकार्य केलं तर या गोष्टी मी पुराव्यांसहित सिद्ध करू शकते. तर मला त्याही प्रकारचं सहकार्य पोलिसांकडून मिळावं आणि महिला आयोगाने त्या प्रकारचे आदेश पोलिसांना तात्काळ द्यावे. म्हणजे याही प्रकारची सिद्धता म्हणजे रघुनाथ कुचिकांचे किती मुलींसोबत संबंध आहे हे सुद्धा सिद्ध होईल. ते मला ज्या प्रकारे मी ज्या चारित्र्यहीन आहे अशा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे स्वतःच्या बचावासाठी, तर तेही याच्यातून सिद्ध होईल. त्या प्रकारचे पुरावे मी कोर्टामध्ये सादर करणार आहे. त्याच्यानंतर ना त्यांचे जे मित्र आहेत राहुल गोयल, त्याच्यानंतर ना राहुल बोरा, हे सुद्धा त्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा प्रेझेन्स त्याच्यामध्ये आहे. तर त्यांचं सुद्धा मी याच्यामध्ये पुराव्यांसहित सिद्ध करणार आहे. त्याच्यानंतर ना मी यातले काही पत्रकार मित्र सुद्धा त्या दिवशी पोलीस स्टेशनला उपस्थित होते की पोलीस मला मेडिकलसाठी पाठवत होते आणि तिथं जो घडले प्रकार होता तर तिथे सुद्धा पत्रकारांनी तो सगळा पाहिलेला आहे. याच्यातले काही जण तिथं उपस्थित होते, त्यांनी तो सगळा प्रकार पाहिलेला आहे. तर तिथं मला मेडिकलला पाठवत असताना मी त्यामध्ये त्या अर्जामध्ये असंही लिहिलं होतं की मला मेडिकल माझी टेस्ट व्हावी आणि माझ्यावरती उपचार व्हावेत. तर माझ्यावरती फक्त माझ्या टेस्ट केल्या गेल्या, त्या टेस्टमध्ये सुद्धा काही तफावत ससून रुग्णालयामध्ये झाल्या. म्हणजे तीच टेस्ट करताना, मेडिकल टेस्ट करताना माझी ती जशी काय म्हणतो आपण प्रामाणिकपणे व्हायला हवी होती तीही प्रामाणिकपणे झाली नाही आणि माझ्यावरती उपचार जे व्हायला हवे होते ते उपचार तर झालेच नाहीत. फक्त तिथं नेऊन फक्त आणल्यासारखं झालं माझा. तर तिथंही ती टेस्ट झाली नाही आणि मेडिकल जे आम्हाला उपचार हवे होते ते आजपर्यंत झाले नाही आहेत. मी सगळ्यांना त्या प्रकारचे अर्ज केलेले, तर त्यावरही कुणी आजही बोलायला तयार नाही आहेत. त्याच्यामुळे त्या ज्या मेडिकल व्हाव्या होत्या टेस्ट त्या सुद्धा नीट झाल्या नाही आणि माझ्यावरती जे उपचार करण्याची गरज होती ते सुद्धा माझ्यावरती केले गेलेले नाही आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये पॉलिटिक्स खूप प्रकारचं समोर येत आहे की प्रत्येक पक्षाचे जे काही जे म्हणतो ना आपण अध्यक्ष असतात किंवा जे जबाबदार व्यक्ती असतात तर ते त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची मदत तर नाहीच होत, पण सगळे एकमेकांवरती नुसतं आरोप करतायत की आमच्याकडे आलीच नाही ना आम्ही तिला मदत करण्यासाठी प्रयत्न करतोय. तर या प्रकारचं मी या प्रेस कॉन्फरन्सच्या मदतीने त्यांना सांगू इच्छिते की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पॉलिटिक्स करू नका. मी एक सामान्य मुलगी आहे आणि याच्यामध्ये मला न्याय मिळावा या हेतूने मी आपल्याला सगळ्यांना संपर्क केलेला आहे आणि कुठल्याही एकमेव पक्षाला मी कुठल्याही प्रकारची मदत मागितली नाही, सगळ्यांना मदत मागितली आहे. आपल्याकडून फक्त मदतीचीच आणि न्यायाचीच अपेक्षा आहे मला. याच्यामुळे कुणीही कोणावरती आरोप न करता आपल्याकडून मला मदत कशी होईल यासाठी लक्ष द्यावं आणि मदत करावी. त्याच्यानंतर या सगळ्यामध्ये रघुनाथ कुचिकांनी माझे जे काही प्रकारे मानसिक किंवा शारीरिक
ज्या गोष्टी केल्या त्याच्यामुळे माझी प्रकृती आजही खराब आहे. मला जे उपचार मिळणं अपेक्षित होतं तेही मला झालेले नाही आहेत आणि त्याच्यामुळे माझी प्रकृती यामध्ये खराब झाली. मी ज्यांना ज्यांना मदत मागितली त्याच्यामध्ये चित्रताईंनी मला मदत केली आणि बाकीच्यांनी केली नाही. मग त्याच्यावरती चित्रताईंना जे प्रकारे टार्गेट केलं जातं तर त्यावरही मला सांगावंसं वाटतं की मी फक्त चित्रताईंनाच मदत नाही मागितलेली, सगळ्यांना मदत मागितली आहे. तर आपण फक्त मला मदतच करावी, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पॉलिटिक्स करू नये. आणि ज्या प्रकारे माझी आज प्रकृती खराब आहे तर आपल्याकडून मला मदत तर नाहीच मिळते, पण याच्यामध्ये मला जर काय झालं तर याला म्हणजे मी माझ्याकडून जितकं लढण्याचा प्रयत्न करते तो करते. माझ्याकडून एकदा माझ्या मनात आत्महत्येचा सुद्धा विचार आलेला, पण माझं काउन्सिलिंग करून त्यावर पोलिसांनी म्हणा किंवा माझ्या मित्रमैत्रिणींनी म्हणा माझ्या घरच्यांनी म्हणा माझं काउन्सिलिंग केलं होतं आणि मी त्या प्रकारे ह्या ज्या काही घटनेला आहे ते सामोरे जाण्यासाठी तयार झाले होते. त्याच्यानंतर ना हे गोव्याचं प्रकरण घडलं आणि त्याच्यातून जे मला इंजेक्शन दिले गेलेले त्याच्यावरही मेडिकल होणं अपेक्षित होतं आणि ती वेळेवर होणं अपेक्षित होतं, ती झाली नाही. पण याच्यापुढे ह्याच्यातून माझ्या प्रकृतीत जे काही माझी याच्यामध्ये जी काही म्हणजे माझ्यावरती जे इंजेक्शनमुळं जे काही माझ्यावरती माझ्या प्रकृतीत खराब झाली त्याच्यावरती सुद्धा याच्यापुढे जे काय होईल त्याला मी रघुनाथ कुचिक यांनाच जबाबदार धरते. कारण त्यावेळेला त्यांनी माझ्यावर माझ्याबरोबर व्हिडिओ कॉलवरती ते बोलले होते, त्याच्यामुळे माझ्यावर हे सगळं कोणी घडलं याचा मलासुद्धा मी एक संशय होता. पण त्या व्हिडिओ कॉलच्या मार्फतून मला हे समजलं की हे खरंच रघुनाथ कुचिकांनीच केलेलं आहे. कारण व्हिडिओ कॉल असा हे मॉर्फ केलेला असू शकत नाही. त्याच्यावरती ते माझ्याशी बोलत होते त्या की ते माणसं जे काही सांगतील ते कर, नाही केलं तर तुला मारूनच टाकू असंच करू. तर त्यामुळे यापुढे माझ्यावरती मला मदत मिळत नाही आहे मेडिकलची कुठलीच, मला उपचारही मिळत नाही. त्याच्यामुळं मला माझ्या जीवाचं इथून पुढं काही बरवट झालं माझ्या म्हणजे माझ्या आत्महत्येचा विचार नाहीच आहे. पण त्यांनी जे काही माझ्यावरती चुकीचे प्रकार केलेले आहेत त्याच्यामुळं माझी तब्येत खराब आहे. त्याच्यामुळं त्याच्यातून जर काय माझ्याबरोबर चुकीचा प्रकार घडला तर याला सर्वस्वी रघुनाथ कुचिक जबाबदार असतील. आणि यापुढे मी जे काही पुरावे असतील ते कोर्टात सादर करेल. सोमवारी त्याबद्दल मी हायकोर्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं सादरीकरण जे म्हणतो ते करणार आहे. त्यानंतर न पुढे जर ह्या प्रकृतीच्या कारणामुळे मला जर काही झालं तर याला सर्वस्वी रघुनाथ कुचिक जबाबदार असतील. कारण त्यांनी ज्या प्रकारचे इंजेक्शन त्या लोकांच्या मार्फतून दिले त्यानंतर न मला म्हणजे साधं जेवण पाणी पिलेलं सुद्धा पचत नाही आहे आज. तर इथून पुढे माझं आयुष्य काय असेल, कशा प्रकारचं असेल याच्यावरती मलाही प्रश्नचिन्ह आहे. आणि त्यांच्या विरोधात जे काही पुरावे त्याची मी सादरीकरण हायकोर्टला करणार आहे. ते काय म्हणतात आज त्या ते मला महत्त्वाचं वाटत नाही कारण ते खोटंच बोलतं. हे याचं फक्त पुरावे मला गरजेचं होते ते मी सादर करते. कुणाला काय प्रश्न असतील तर ते विचारू शकतो. मी केम हॉस्पिटलला मुंबईला गेले होते तर त्याच्यावरती मी जास्त भर दिला की मी खरंच त्या प्रकारची आहे का, आपल्याकडून तरी मला त्या प्रकारचा रिपोर्ट मिळावा. तो रिपोर्ट सुद्धा मी आत्ताही तुम्हाला दाखवू शकते की अशा प्रकारचं मनोरुग्ण जे काही मला ठरवलं जातंय तर त्या प्रकारचं कुठलीही गोष्ट नाहीये, याचा रिपोर्ट मी आत्ताही तुम्हाला देऊ शकते.